मी डॉक्टर के आर शिंपी, माजी प्राचार्य बी वाय के कॉलेज आणि कणेरी साहेबांचा एक मित्र आणि समाजामध्ये काम करत असताना एक सहकारी म्हणून गेली 20 वर्ष त्यांना अनुभवलेलं आहे. 13 दिवसापूर्वी त्यांच्या दुःख निधनाची बातमी समजली, त्यामुळे आपल्याला सर्वांनाच दुःख झालेलं आहे. कणेरी कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, समाजबांधव, आज आपण सर्वजण या ठिकाणी त्यांना आदरांजली समर्पित करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. त्यानिमित्ताने आपण त्यांच्या स्मृतीला उजाळा देऊया आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणाही घेऊया. आत्ताच आपण डॉक्युमेंटरी बघितली की विविध क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि हे योगदानच आपल्याला पुढे प्रेरणा देणार आहे. मी या ठिकाणी आमच्या समाजाच्या ज्या 4 संस्था आहेत त्यामध्ये मी काम करतो त्यांच्या वतीने मी आपल्यासमोर उभा आहे. नाशिक शहर नामदेव शिंपी पंचमंडळ, काजीपुरा नाशिक, संत नामदेव ज्ञान प्रबोधिनी नाशिक, ज्याचा मी अध्यक्ष आहे. नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ, ज्याचा मी सल्लागार आहे. आणि सिडको परिसर नामदेव शिंपी उन्नती मंडळ नाशिक, याही संस्थेत मी कार्यकारिणीवर आहे. तर या सर्वांच्या वतीने मी सुरुवातीलाच आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करतो. 2006 साली मी विवायकेचा प्राचार्य झालो. त्यावेळेला आपल्या नामदेव शिंपी पंचमंडळाने माझा सत्कार आयोजित केला होता जुन्या नाशकामध्ये. त्यावेळेला स्वर्गीय नंदलाल काळे अध्यक्ष होते आणि कणेरी साहेब उपाध्यक्ष होते. त्या कार्यक्रमामध्ये आमची भेट झाली 2006 मध्ये. त्यानंतर आम्ही सातत्याने समाजाच्या कामासाठी एकत्रित येत असू आणि भेटत असू. संत नामदेव पुण्यतिथी असेल, आमच्या सभा असतील, शैक्षणिक उपक्रम असेल किंवा वधूवर मेळावा असतील, या विविध सामाजिक कार्यामध्ये आमच्या वेळोवेळी भेटी होत असत. आणि या भेटीमध्ये मला जे आढळलं ते एक प्रसन्न प्रेमळ व्यक्तिमत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व, उदार व्यक्तिमत्व हे मला आढळून आलेलं आहे. मागच्याच वर्षीची गोष्ट सांगतो की आपल्याकडे संत निवृत्तीदाताची वारी नाशिकला येणार होती. आपण आपल्या समाजाच्या वतीने तिचं स्वागत करतो आणि वारकऱ्यांना संत भोजन देत असतो. त्यावेळेला मी आपल्या समाजाच्या वतीने ज्यावेळेला त्यांच्या घरी गेलो त्यावेळेला त्यांनी अत्यंत मनपूर्वक स्वागत केलं आणि न विचारता न सांगता उद्या संत नामदेवाची पालखी येणार आहे, वारकऱ्यांना आपल्याला अन्नदान करायचं आहे, माझ्या वतीने हा चेक तुम्ही जरूर घ्या. म्हणजे न मागता त्यांनी स्वतःहून आमचं कारण ओळखलं आणि अन्नदानासाठी मदत केली. हा एक प्रसंग झाला. नामसप्ताह असेल, सांस्कृतिक मंडळाचा वधूवर मेळावे असतील, या विविध प्रसंगी त्यांचं हे उदार व्यक्तिमत्व आणि योगदान मला आजही आठवतं. त्यांनी मोठं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. आत्ता आपण डॉक्युमेंटरीमध्ये बघितलं की देशाच्या पातळीवर त्यांनी नौदलामध्ये काम केलेलं आहे, समाजामध्ये सेवानिवृत्तीनंतर काम करतायत, सांस्कृतिक उपक्रम आपण त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांनी ज्या संस्था उघडलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि कला क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि देशसेवा तेही उल्लेखनीयच आहे. लायन्स क्लबमध्ये ते होते तेव्हा विविध संस्थात्मक त्यांनी एक आदर्श असं निर्माण केलेलं आहे की आपल्यापेक्षा संस्था मोठी, संस्थापेक्षा देश मोठा आणि त्यासाठी आपल्याला काही योगदान देता येईल ही त्यांची उदार अशी भूमिका होती. त्यातनं आपल्याला खरोखर प्रेरणा घेण्यासारखी आहे. कालच त्यांचा मला एक परिचय त्यांच्या चिरंजीवाने पाठवला, त्यावर माझा एक लेख लिहायचा होता परंतु वेळ राहून दिली. योग्य वेळ मी जरूर त्याच्यावर एक लेख लिहीन. परंतु त्यामध्ये त्यांनी किती विविध क्षेत्रात काम केलेलं आहे हे जर आपण बघितलं तर त्यांचं योगदान आणि त्याला सलाम करण्याची आजची वेळ आहे. त्या ठिकाणी भारतीय नौदल असेल, त्यानंतर लायन्स क्लब असेल, MACB असेल, संत नामदेव प्रतिष्ठान असेल, त्यानंतर भारतीय भूतपूर्व सैनिक संघामध्ये ते आहेत, त्यानंतर लायन्स क्लबमध्ये आहेत
आणि त्यांच्या चिरंजीवाने जे मेट्रो फाउंडेशन आणि कला वैभव संस्था स्थापन केलेल्या आहेत त्यामध्ये विविध उपक्रम त्यांनी जे राबवले, तो लावणी महोत्सव असेल, त्यानंतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असेल, दादासाहेब फाळके गोल्ड कॅमेरा पुरस्काराचे आयोजन असेल, असे विविध उपक्रम त्याने राबवलेले आहेत. तर असं हे ज्याला आम्ही मल्टी डायमेन्शनल असं व्यक्तिमत्व म्हणतो ते त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतं आणि त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. तब्येत शेवटी शेवटी प्रकृती साथ देत नव्हती तरी ते रिक्षाने आमच्या जुन्या नाशकातल्या काजीपुरा त्या मंदिरात यायचे, मिटिंगला हजर राहायचे आणि काही योगदान द्यायचे. यातला खरोखरच समाजाला तर हातभार लागलेलाच आहे, परंतु आमच्या तरुण मंडळीला त्यातनं प्रेरणा मिळालेली आहे. तेव्हा असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यातनं गेलेलं आहे. वयाचे 82 वर्ष त्यांचं होतं आणि या जवळजवळ 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ज्या विविध क्षेत्रात काम केलेलं आहे त्याला आपण सलाम करूया. त्यांच्या याच्या स्मृतिदिनी त्यांना आपण आदरांजली वाहूया आणि त्यातनं प्रेरणा घेऊया. परत एकदा मी त्यांच्या पत्नी या ठिकाणी आहे, प्रभात आहे, त्यांचे चिरंजीव आहेत, कुटुंबीय आहेत, त्यांच्या सर्वांच्या दुःखामध्ये आपण सहभागी होऊया आणि पुन्हा एकदा त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.